जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर पोलीस स्टेशनवर दगडफेक करणाऱ्या 21 संशयित आरोपींना जामनेर पोलिसांनी अटक केली होती। या सर्वांना न्यायालयात हजर केले असता 25 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती। आज 25 जून रोजी संशयित आरोपी श्रीराम लाला भिल, प्रदीप रवींद्र कोळी, मंगल ज्ञानेश्वर ठाकरे, आकाश देवीदास भिल, रिते जितू मोरे, दीपक अशोक पवार, अमोल हरदास सोनवणे, आकाश सुनील पवार, युवराज सुखराम पवार, आकाश युवराज पवार, सागर बंडू भिल, जीवन गणेश मोरे, देवराम प्रताप भिल, दीपक गणेश भिल, उमेश रमेश शेवगे, आकाश रघुनाथ सोनवणे, दुर्गेश हिरामण ठाकरे, मोहन प्रकाश भिल, संजय साहेबराव सोनवणे, पृथ्वीराज युवराज भिल, राजेश लखीचंद पवार, या सर्व आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून या सर्व संशयित आरोपींना धुळे येथील कारागृहात रवाना करण्यात आले आहे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।